चेंडू निर्धाव, यष्टी रक्षकाच्या हातात विसावताना. आतापर्यंत षटकाची सुरुवात आपण बघितली, एक षटकार, एक चौकार आणि तिसरा निर्धाव चेंडू. सर्व प्रकारचे आपण चेंडू इथे बघतोय या पहिल्या षटकात सिद्धांत यांच्या माध्यमातून. पारसी जिमखाना एंड करून सिद्धांत गोलंदाजी करताना नाणेफेक जिंकून कर्णधाराचा निर्णय त्यांचा सलामीचा षटक देण्याचा होता. पहिले दोन चेंडू आपण बघितलं तर खरोखर त्याचा खरपूस समाचार घेतला होता इथे अंकित सिंग यांनी. पुढील चेंडू यावेळी चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने आणि हा देखील उत्तुंग खणखणीत षटकार. चेंडूला उंची चांगली लाभली होती, म्हणून आपण बघितलं की अंकित सिंग हे सुद्धा उंचपुरी आहे. त्यांनी चांगला प्रकारे ह्याचा समाचार घेतला चेंडूचा आणि सरळ चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. कृपया सीमारेषेजवळ बाहेर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना विनंती आहे, चेंडू अडवू नका. हा षटकार आहे ना, षटकार. धावसंख्या झाली ती 16. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना अंकित सिंग पहिल्या सामन्यात त्यांना साजेशी अशी फलंदाजी करता आली नाही. एकदम नाही आवाज नाही. अरे हो, हॅलो हॅलो हॅलो. आपल्या विभागातील नामांकित हेअर कटिंग सलून न्यू लुकचे संजय कदम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि हा देखील होतोय का षटकार. आणि हा षटकार, आतापर्यंत तीन षटकार इथे अंकित सिंग यांनी ठोकवलेत, एक चौकार देखील ठोकवला. धावसंख्या झाली ती 22 आणि ह्याला म्हणतात पॉवर प्लेच्या षटकाचा कसा काय लाभ उचलायचा. आणि जर आतापर्यंत एक षटकार मारलाय तर मंदार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा मंदार ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. जर 6 षटकार मारला तर या चेंडू षटकार असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक. हा कुठपर्यंत चेंडू होता बघूया. हा षटकार येतोय का की बाद होतोय आणि हा फलंदाज बाद दिलाय. कदाचित मंदार यांची नजर लागली आहे का या खेळाडूला असं इथे दिसतंय, कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होते. 500 रुपयाचं इथे बक्षीस जाहीर केलं आणि षटकाराचं रूपांतर झालं देखील असतं. चांगला फटका होता परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो गणराज्य संघाचं. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1:23 धावा. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 23. कदाचित ही सर्वोच्च धावसंख्या आहे पॉवर प्ले मधली 23. पुढील गोलंदाज आहे तो श्रेयस आणि फलंदाजासाठी आलाय तो कौस्तु. पुढील गोलंदाज श्रेयस आणि यावेळी जो सामना करेल तो भूषण. गेल्या पर्वातील चांगली कामगिरी करणारे हे फलंदाज भूषण डलगे. पहिल्या वेळी त्यांना हा काही साधता आला नाही, परंतु यावेळी पहिल्या चेंडूवर चौकार, चातुर्यपूर्ण खेळलेला हा फटका भूषण यांच्या माध्यमातून. धावसंख्या वेगाने वाढताना आपण इथे बघतोय. चेंडूची व्यवस्था करायची आहे, जुना चेंडू तिथे पंचांबरोबर द्यायचा आहे. चांगला फटका भूषण यांच्या माध्यमातून आपण बघितलं. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 27. पुन्हा तयार श्रेयस. सुयश दिवस फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने हवा तसा बॅटवर आढळला नाही, त्यामुळे एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1 भर होते. धावसंख्या झाली ती 28. धावसंख्या झाली ती 28. किती धाव
धावसंख्या झाली ती 28 आणि यावेळी सामना करेल तो कौस्तुभ सुयशांचा. आणि गडी बाद कौस्तुभ जसे आले तसे कौस्तुभ परत गेलेत, दुसरा झटका कौस्तुभच्या रूपात, धावसंख्या मात्र स्थिर. यानंतरचा होणारा सामना मोरिया स्पोर्ट्स आणि आविष्कार इलेवन. माफ करा, जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचाने बाह्या सरसवल्या. स्वैर मारा, अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 29. धावसंख्या झाली 29 आणि आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे, कारण विद्युत झोतातले सामने थोड्याच वेळात अर्थातच आपण बघतोय की रोषणाई इथे सुरू झालेली आहे. सुंदर चेंडू आणि मैदानावर जर आपण बघितलं की गिरगावात टेनिस क्रिकेट इतिहासली पहिली स्पर्धा असेल जी मैदानात दिवस रात्र सुरू झालेली, ही गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन गेल्या वर्षी आपण बघितलं आणि त्याचं तशाच प्रकारचं सातत्य, फक्त नाविन्यपूर्ण काहीतरी सातत्य राखताना आत्ताचं हे दुसरं पर्व. हा कुटुंबाचा चेंडू होता बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने बघूया किती धावा मिळतील. आणि हा चौकार, चौकारात रूपांतर केलंय, चांगला फटका होता तो ध्रुवच्या माध्यमातून. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 33. दोन षटक संपले, दोन षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 33. युवा विजन पुरस्कृत अर्थातच प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांच्या सौजन्याने आणि गिरगाव बॉईज गिरगाव यांच्या आयोजनाने सुरू असलेली ही स्पर्धा, अत्यंत नामांकित अशी ही स्पर्धा, मुंबई 2 आणि मुंबई 4 मर्यादित. पर्व दुसरा, पुढील गोलंदाज सैफ, सामना करेल भूषण. मागील सामन्यात आपण बघितलं की एकही धावा एकही चेंडूचा सामना न करता भूषण हे तंबूत परतले होते, अर्थातच धावचित झाले होते. आता बघूया कशा प्रकारे भूमिका साधतात, कारण चौकार एक चांगला फटका मारला होता त्याने आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला, संघासाठी तिसरं षटक घेऊन येते पारसी जिमखाना यांकडून सैफ. सेफ तयार, सामना करतोय भूषण. बघूया भूषण आपल्या संघासाठी काय करतोय. पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी देखील दाद स्वीकारताना त्याची डायव्हर्सिटीचा खूप बाहेरचा चेंडू आणि अर्थातच निश्चितच नियमानुसार तो चेंडू स्वैर म्हणून घोषित करता येतो. धावसंख्या झाली ती 34. दोन गडी बाद 34 धावा झाल्या त्या रुद्र इलेव्हन संघाच्या.
मागील सामन्यात आपण बघितलं की अनिकेत यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या फटक्याची पुनरावृत्ती. जागेवरून लेग साईडला फक्त खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अंगलट आला, यशस्वी होत नाही आपल्या प्रयत्नात. तिसरा झटका भूषणच्या स्वरूपात, चांगली गोलंदाजी सैफ यांनी. पहिलं षटक निश्चितच महागडं ठरलं. आपण बघितलं की सिद्धांत यांचं पहिलं षटक 23 धावांचं षटक होतं. त्यानंतर सुयश यांनी गोलंदाजी करण्यासाठी भूमिका पार पडली, ते 10 धावा दिल्या होत्या त्यांनी वैयक्तिक पहिल्या षटकात. आणि त्यानंतर सैफ यांनी सुंदर सुरुवात, आपण बघितलं पहिला चेंडू त्यांनी स्वैर मारा केला होता. त्यानंतर त्यांना आपली लय सापडली, दिशा गोलंदाजाची चेंडूची दिशा उत्तम होती, वेग देखील अचूक आपण दिसला, अंदाज आला नाही. या चेंडूनी बॅटची कट घेतली, चेंडू सरळ विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. पुढील फलंदाज अनिकेत. मागील सामन्यात आपण बघितले अनिकेतने 3 षटकार लगावले होते अनिकेत यांनी. खरोखर चांगली कामगिरी केली होती, कारण त्यावेळी देखील त्यांची धावसंख्या आपण बघितलं की खूप कमी होती आधी, आणि अनिकेतच्या षटकारांच्या जोरावर त्यांनी चांगली धावसंख्या उभारली होती आपल्या संघासाठी. बघूया त्याच्याच प्रकारची पुनरावृत्ती ह्या दुसऱ्या सामन्यात साधतायत का ते अनिकेत. वारंवार स्वैर गोलंदाजी, डायवर्सिटी बाहेरचा चेंडू, पंचांनी बाया सरसावल्या, अवांतर धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली होती 35. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सैफ यांचं. एक चेंडू स्वैर होतोय, एका चेंडूवर गडी बात होतोय, परत त्यांनी स्वैर केला. आता या चेंडूवर काय किमया साधतायत का सैफ बघूया. विद्युत झोतात सुरू असलेली ही स्पर्धा 6 आणि 7 एप्रिल 2024 गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन परवा दुसरं. आणि हा देखील उंच उडालाय, बघूया झेल होऊ शकतो का. आणि झेल झालाय, मी मगाशीच म्हणालो, एक चेंडू स्वैर, दुसऱ्या चेंडूवर गडी बात, तिसरा चेंडू स्वैर, चौथ्या चेंडूवर गडीबाद, अशी किमया सातत्यात आपल्या गोलंदाजीत. सातत्यपूर्ण कामगिरी, स्वैर मारायची आणि गडीबाद घेण्याची प्रक्रिया. इस्लाम जिमखानाच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे की जी एंट्री आहे तिकडे जर कोणाच्या दुचाकी बाईक लागले असतील तर कृपया त्यांच्या चारचाकीनं अडथळा होतोय तर कृपया त्या गाड्या तिकडनं काढायच्या आहेत, अन्यथा टोईंग व्हॅन बोलवली जाणार आहे आणि गाड्या उचलल्या जातील. तर कृपया ज्यांच्या बाईक एंट्रीच्या इथे लागल्या आहेत त्यांनी कृपया साईडला करायच्या आहे. सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, अन्यथा टोईंग व्हॅन बोलवून त्या गाड्या उचलण्यात येतील. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे. साहिल फलंदाजीसाठी आहे ते ध्रुव, डावखुरे फलंदाज ध्रुव. आतापर्यंत चांगली कामगिरी सैफ, 2 चेंडूवर निश्चित दिशाहीन गोलंदाजी झाली होती. चांगला चेंडू, पायाचा वेध घेताना पंचांकडे दाद मागताना उत्साह जास्त विश्वास कमी असं आपल्याला दिसतंय. पंचांकडे दाद मागताना सर्वच्या सर्व खेळाडूंचं अर्थातच गणराज या संघाकडून. गेटवरच्या गाड्या काढायच्या आहेत, गेटवर जेणेकरून जो चारचाकी वाहनांना जिकडनं एंट्री आहे फोर व्हीलरसाठी कृपया त्या गाड्या जेणेकरून सर्व चारचाकी गाड्या आत येतील, कृपया नम्र विनंती आहे. एक साईड कुठची तरी खाली ठेवायची आहे, एकाच बाजूला गाड्या लावा, दोन्ही साईडला गाड्या लावू नका. हा जो रस्ता आहे मैदानाच्या पाठी म्हणजे पारसी जिमखाना आणि इस्लाम जिमखानातला मधला जो पॅसेज आहे, धावसंख्या झाली ती 36. धावसंख्या 36. पुढे मारण्याचा प्रयत्न होता,
चेंडू गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, एकदा मिळाले, दुसऱ्याचा प्रयत्न देखील करण्यात येत नाही आहे. षटक संपत आहे, 3 षटकं संपले, धावसंख्या झाली 37. चांगली कामगिरी. तत्पूर्वी कुलाबा उपविभाग प्रमुख माननीय श्री कृष्णा पोवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे, तसेच शाखा प्रमुख महेंद्र कांबळे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. युवा विजन प्रस्तुत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, त्याबद्दल यांच्यातर्फे आपले शतशः आभार. विद्युत झोतात मानाची अशी ही स्पर्धा, अतिशय भव्य दिव्य स्वरूप प्राप्त असलेली ही स्पर्धा आपण इथे बघतोय. पुढील गोलंदाज अमन, वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं अंतिम निर्णायक षटक. धावसंख्या होती 37, पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती 23, पण त्यानंतर गणराज इलेव्हन संघाचं खरोखर कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजाचं, जखडून ठेवलं फलंदाजांना रुद्र इलेव्हन संघाच्या. ध्रुव आणि इथे धावचीत होतोय का, आणि पंचाने इथे धावचीत म्हणून घोषित केलेलं आहे. चौथा झटका आणि ध्रुव तंबूत परतताना धावसंख्या मात्र स्थिर 37. अंकित सिंग यांनी खरोखर चांगली भूमिका पार पडली होती, 3 षटकार 1 चौकाराच्या जोरावर त्यांनी पहिल्या षटकात तब्बल 23 धावा पॉवर प्लेच्या षटकात फटकावल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याच्या सर्व सहफलंदाजांना त्याच्यासारखी सातत्यपूर्ण कामगिरी इथे दाखवता आली नाही आहे. कदाचित तशाच प्रकारची सातत्यपूर्ण कामगिरी झाली असती तर मग काहीतरी सामन्याचं स्वरूप थोडं का होईना थोडंसं महागडं आव्हान इथे ठरू शकलं असतं. पुढील फलंदाज अमन पुन्हा एकदा तयार पंचाच्या उजव्या बाजूने, आकुडपेचा चेंडू हळूवार पद्धतीने चांगली गोलंदाजी करताना साहिल याला अंदाज आला नाहीये. खेळताना फटका साहिलने लेग साईडला गेला, परंतु त्यानंतर वॉर्म करण्याच्या वेळी त्यांनी ऑफसाईडला मारण्याचा देखील सराव केलेला आहे. बघूया आता पुढील चेंडू कशाप्रकारे खेळून काढता येतो, कारण चेंडू मात्र निर्धाव विसावतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी गणराजच्या माध्यमातून अर्थातच अमन इंदू जिमखाना यांकडून. पुन्हा एकदा तयार साहिल, यावेळी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बघूया मैदानात आहे की मैदानाच्या बाहेर जातोय, आणि हा उत्तुंगा खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती 43. उशिरा का होईना परंतु सूर गवसलाय तो साहिल यांना, अर्थातच साहिल अर्थात रुद्रा इलेव्हन या संघाला, कारण बऱ्याच वेळानंतर आपण बघतो इथे एक षटकार येताना. पहिल्या षटकात षटकाराची आतषबाजी आली होती, त्यानंतर आता हा चौथ्या अंतिम षटकात आलेला हा षटकार. बैठक मारण्याचा प्रयत्न होता, मिडविकेटच्या दिशेने गेला चेंडू, बघूया किती धावा मिळत आहेत. एक धावा मिळते, दुसरा धावायचा प्रयत्न, असफलाचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे गणराजच्या संघाचं. धावसंख्येत 2 भर होती आहे, धावसंख्या झाली ती 45. धावसंख्या झाल्या 45. अजूनही शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेत आहेत साहिल अमन यांचा. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने टाकलेला चेंडू बॅटची कट घेऊन येतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धाव निश्चितच मिळत आहे. धावसंख्येत 1 बरोबर होते, धावसंख्या झाली ती 46. शेवटचा चेंडू आहे, अंतिम चेंडू आहे, चौकार मारून अर्धशतक गाठतायत का रुद्र इलेव्हन संघाचे फलंदाज. बघूया 46 धावा आत्तापर्यंत झाल्यात. मंगेश शेवटचा चेंडू, बघूया मंगेश कशा प्रकारे हाताळतात.
आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. गैरलक्षक दिशेने गेलेला चेंडू, एक धाव मिळते. सुंदर असा क्षेत्ररक्षण तिथे धावचित होतोय का, परंतु सागर यांच्या हातात तो चेंडू काही विसावला नाहीये. दोन धावा निश्चितच मिळाल्या. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 48. 49 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे गणराज्य इलेव्हन संघासमोर. धन्यवाद. हॅलो, गणेश गुरव यांच्या हस्ते सत्कार होतोय तो कुलाबा उपविभाग प्रमुख कृष्णा पोवळे यांचा. कुलाबा उपविभाग प्रमुख कृष्णा पोवळे आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला, त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत. कुलाबा उपविभाग प्रमुख धन्यवाद. तसेच शाखा प्रमुख महेंद्र कांबळे यांचा देखील इथे सत्कार होतोय. शाखा प्रमुख महेंद्र कांबळे यांचा इथे सत्कार होतोय. धन्यवाद. आपले सुद्धा आम्ही हार्दिक आभार. आविष्कार इलेव्हन संघ आणि मोरिया स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी कौल करायचं आहे. आविष्कार इलेव्हन अंकित सिंग यांच्यासाठी इथे पारितोषिक आहे. अंकित सिंग यांनी जर गोलंदाजी करताना हॅट्रिक साधली तर अजिंक्य बेलोसे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. अंकित सिंग यांनी जर गोलंदाजी करताना हॅट्रिक साधली तर 2000 रुपयाचं पारितोषिक इथे अजिंक्य बेलोसे यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलं. सैफ आणि सलामीचे फलंदाज सागर 24 चेंडू 49 धावांची गरज. जवळजवळ 12.30 या हिशोबाने धावा हव्यात. चला ओमकर जामसूदकर या टॉससाठी लवकरात लवकर. आणि आविष्कार राजन सुर्वे यांच्याकडून संजय कदम यांचा इथे सत्कार होतोय. राजन सुर्वे यांच्याकडून शाल देऊन संजय कदम यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. राजेंद्र कदम आविष्कार संघाचे संघनायक मिथिलेश गोळे कृपया लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मान्यवरांचे आम्ही खरोखर शतशः आभारी आहोत.
विनंतीला मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल शतशः आभार. पहिल्या चेंडूवर आपण बघतो की चौकार मारून खातं उघडलं. थँक्यू सो मच प्रमोद साटम. खातं उघडलं ते सागर मोतीवारसने, धावसंख्या 4. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, छेडखाणी करण्याचा प्रयत्न, चेस करत आहे चेंडूला, पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. 15 बघतो तुम्ही महेंद्र भवर आहेत त्या ठिकाणी, स्ट्राईक अँड चंपर आहे ते साजिद लाला, गोलंदाज आपण बघतो म्हणजेच अनिकेत मळेकर. पहिल्या चेंडूवरून बघितलं की चौकार आला होता सागर मोतीवारसच्या बॅटमधून, पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय पावरप्लेमध्ये. लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 49. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम बिहाइंड द स्टंप आपण होतो की चेंडू जातोय निघून. चेंडू कव्हर केला विकेट किपरने, थ्रो केला, नॉस्ट्राइक गेला, तोपर्यंत सागरने कंप्लीट केली ती एक धाव. थोडासा नाराज आहे या फटक्यावर. फ्लडलाइट्स ऑन झाल्यानंतर बघतो की सामने सुरू आहेत ग्राउंडवर, विद्युत प्रकाश झोतामध्ये. इट्स नॉट इझी, जेव्हा तुम्ही नॅचरली जेव्हा प्रकाश जेव्हा असतो तेव्हा खेळणं वेगळं आहे आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळणं खूप वेगळं आहे. त्याचा सराव तुम्हाला असायला हवं असतो, पण जर सराव नसेल तर तुम्ही निश्चितच थोडीशी डिफिकल्टी येऊ शकतात चेंडू साईड होण्यासाठी. धावसंख्या 5 स्ट्राइकिंगला पोहोचला तो फलंदाज आघाडीचा, तो म्हणजेच सैफ, ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली, सागर मोतीवारसला चांगली साथ दिली होती. त्याला टॉससाठी या दोन्ही कॅप्टनने लगेचच रिव्हर्स अटेम. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सररेषेत निघून जातोय, पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चेंडू सररेषेत निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. धावसंख्या बघते तिकडून 5च धावा. हॅलो हॅलो हॅलो, मंडळाचे धारावीचे कार्यकर्ते अमित मोरे यांचे आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय निघून, अप्रतिम दर्जेदार षटकार आपण बघतोय सेफच्या बॅटमधून. षटकार आपण बघतोय सेफच्या बॅटमधून, अप्रतिम फटका. हॅलो 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 हॅलो, मयूर शेट्टे आपण कुठे असाल? साऊंड सर्व्हिस मयूर शेट्टे, कृपया समितीशी संपर्क साधायचा आहे. साऊंड सर्व्हिस, धावसंख्या 11 धावा. फुल टॉस, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट, इन साइड आउट थ्रू द कव्हर, इन साइड आउट चा फटका आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. व्हॉट अ नॉक बाय सैफ, व्हॉट अ बॅटिंग. जिथे तो मागच्या सामने थांबला होती मात्र पुन्हा सुरुवात केली आहे आणि एक अप्रतिम खेळी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच सैफ जो सागर मोतीवारेच्या सोबत आला आघाडीला आणि चांगली बॅटिंग करते पावर प्ले मध्ये. एका षटकाच्या अखेरीस सुरुवात चांगली झाली धावसंख्या बघते एकूण 15 धावा धावफलकावर. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय दुसरा षटक घेऊन. दीपक होते बॉलिंग मार्गावर, चला सामना सुरू करा. सामना लगेच सुरू करायचा आपण बघतोय. सामना जो सुरू आहे तो गणराज 11 वर्सेस रुद्र 11 या दोन संघांमध्ये. रुद्र 11 संघाला धावा डिफेंड करायच्या 49, पण पहिल्या षटकात चांगली सुरुवात. चला फिल्डिंग टीम, एवढा वेळ नको आहे, सामना सुरू करा. सकाळपासून आपण त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय,
की एखाद्या जेव्हा संघाला पेनल्टी लागेल बाकी संघ वेळेवर येऊन खेळतील. सामना सुरू करा. दीपक बोलिंग मार्गवर, समोर येतो सागर मोतीवारस. व्हॉट अ शॉट, बैठक चाबूक चपराक ठोकलाय षटकार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की जबरदस्त एंटरटेन केलं आणि दाखवून दिलं की गिरगाव प्रीमियर लीगच्या सीझन टू च्या ऑक्शन मध्ये सर्वात जास्त बोली या खेळाडूला का लागली. पहिला षटकार आपण बघतोय तो सागरच्या बॅटमधून. आतापर्यंत या इनिंगमध्ये दोन षटकार आपण बघितले. धावसंख्या पोहोचली ती 21 वर, 21 ऑन द बोर्ड. सुपर बॅटिंग, खूप चांगला चेस सुरू आहे ग्राउंडवर. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. संध्याकाळचं सत्र आपण बघतोय, सूर्य पूर्णपणे मावळला आहे. एक खूप मोठ्या मोठ्या तुम्हाला इमारती बघायला मिळत आहेत डाव्या बाजूला त्या समुद्राच्या पलीकडे. आणि हा पूर्णपणे नेकलेस आपण बघतोय तो कवर झाला आहे, मुंबई नेकलेस मरीन ड्राईव्ह. तो अजून ब्राईट होत जाईल जसं जास्त काळोख होईल. पुढचा चेंडू दीपकचा, समोर पुन्हा सागर. हो आपण बघितलं की फिंगर रोल केले आणि पंचांकडे अपील. कुठल्या प्रकारचं रिॲक्शन बॉलरकडून नाही आहे आणि बघा कशाप्रकारे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला इव्हन पंच आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज सागरवर. डॉट बॉल कमबॅक केलं दीपकने या चेंडूवर. धावसंख्या 21 थांबली 21 वर. पुढचा चेंडू ऑन साईडला स्लॉग इट केले हवीमध्ये चेंडू, तिथे क्षेत्रचक आहे आणि झेल. सागर मोतीवारसची झेल पकडली. जसं इथे गुडले केला त्यांच्या 12व्या खेळाडूने, गोलंदाज सुद्धा गिरगाव बॉईजचा खेळाडू, बॅट्समन सुद्धा गिरगाव बॉईजचा खेळाडू आणि विकेट कीपर सुद्धा गिरगाव बॉईजचा खेळाडू. हे तिघ जण आपापसात खेळत होते आणि कॅश जो ज्यांनी टिपला आहे तो सुद्धा गिरगाव बॉईजचा खेळाडू. म्हणजे चौघं खेळाडू गिरगाव बॉईजचे एकमेकांसोबतच खेळत होते ग्राउंडवर. आणि विकेट मिळाली आहे दीपकला. हवेच्या विरुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न आपण बघू शकता की संध्याकाळची वेळ. इव्हन आपण बघतो की सूर्य पूर्णपणे मावळलेला आहे या डायबाजूच्या हायवेवरच्या लाईट्स आता हळूहळू आता ब्राईट होत जातील. तसं आपण बघू शकता की कोस्टल रोड सुद्धा तुम्हाला बघायला ज्या ठिकाणी एंड होतो आहे मरीन ड्राईव्हच्या एक्झॅक्टली समोर. आणि एक विहंगम दृश्य, जसं अजून काळोख होईल म्हणजे पूर्णपणे काळोख जेव्हा पसरेल तेव्हा एक विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तसं आपण बघतो की मैदानावर आपण बघतो की पहिला फलंदाज बाद झाला तो सागरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 21 असताना बॅटिंगसाठी येतोय वन डाऊन बॅट्समन हार्दिक पटेल. अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू. एखाद्या मोठ्या बॅट्समनची जेव्हा विकेट करतो तो कॉन्फिडन्स बघायला मिळतो गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू दीपकने निर्धाव टाकलाय. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे ग्राउंडवर. नॉस्ट्रा क्रिकेटला बेग सैफ उभा आहे. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली मैदानावर सैफने. पहिल्या षटकामध्ये पावरमध्ये चारुकार आणि षटकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून. विकेट कीपर एसटीचा आहे, आपण खेटून आपण बघतोय एसटीला एकदम क्लोज उभा आहे. दीपकचा पुढचा चेंडू समोर पुन्हा आपण बघतोय तो म्हणजेच हार्दिक. ऑन साईड चेंडूला प्लेस केलं तिथे मात्र छत्रशक डीपमध्ये आहे मिड विकेटमध्ये. ती चेंडू करपर्यंत माझ्या दोन त्याच्यापर्यंत सुरू आहे. काय कॉन्फिडन्स, काय कॉन्फिडन्स आहे. 100% एफर्ट, 100% प्रयत्न आणि 100% यश. अप्रतिम एफर्ट बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचे. काय कॉन्फिडन्स होता. बघितलं की क्षेत्ररक्षक थोडासा दिरंगाईने चेंडूवर येतोय. मी ते दोन धावा पूर्ण करू शकतो हा विश्वास होता हार्दिकमध्ये आणि त्या दोन धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. दोन धावांची मदत, धावसंख्या 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतो की सुरू आहे ते मैदानावर ते दुसरं दीपकचं. या षटकात त्याने एक विकेट काढली आहे सागर मोतीवारसची. हार्दिक दोन धावांनी खातं उघडतोय. फुल टॉस आहे, ऑन साईड एक्झिक्यूट करायचं क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. अप्रतिम झेल, व्हॉट अ कॅच, दिस इज द परफेक्ट कॅच ऑफ द विनिंग. अप्रतिम झेल टिपला मिड विकेट मध्ये. चेंडू जवळजवळ जमिनीला स्पर्श होणार त्याच मुवमेंटला काय स्कूप केलाय, काय पिकअप केलाय, काय उचललाय तो झेल भूषणने. ऑरेंज आर्मी ग्राउंडवर रुद्र 11 छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीतून विकेट काढत असताना या षटकात दीपकने दोन विकेट काढल्यात आणि धावसंख्या थांबली. धावा काढून बघतो ती म्हणजेच 23 धावा. अजूनही 26 धावींची आवश्यकता आहे
आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक. आतापर्यंत आपण बघितलं की 12 चेंडू झाले, धावसंख्या 23 धावा. न्यू बॅट्समन ग्राउंडवर येतोय बॅटिंगसाठी, सुरेश येतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. दोन सामने जिंकून सेफ झोन मध्ये गेला संघ, तो म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी ग्रुप ए मधून. आविष्कार 11 वर्सेस मोरिया स्पोर्ट्स मध्ये सामना तुम्हाला बघायला मिळेल. आविष्कार 11 संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होईल नवीन षटक घेऊन. अंकित सिंग अजिंक्य बेलुसे यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. जर हॅट्रिक कंप्लीट केली अंकितने तर पारितोषिक असणार आहे 2000 रुपये. काय बात आहे. पहिला चेंडू अंकितचा, हो वेगवान चेंडू, भन्नाट वेग, प्रचंड वेग, अचूक टप्पा, डॉमिनेट करतोय. अचूकता आपल्याला बघायला मिळते गोलंदाजीमध्ये, प्रगल्भता बघायला मिळते, वेग बघायला मिळतोय, डॉमिनेशन बघायला मिळते या गोलंदाजीमध्ये. अंकित सिंग गिरवॉईचाच खेळाडू आहे अंकित सिंग. पुढचा चेंडू घेऊन, हो अजून एक वेगवान चेंडू, अजून एक प्रचंड वेग. बॅट्समनचं फुटवर्क रीड करून गोलंदाजी सुरू आहे. स्ट्रायकिंगला सैफ उभा आहे, ज्या सैफने पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली पॉवर प्लेमध्ये, त्याला मात्र स्ट्रगल करावं लागतंय मैदानावर. दोन चेंडू सलग निर्धाव टाकले, इथे मात्र दबाव वाढवलाय तो फलंदाजांवर, बॅटिंग करणाऱ्या टीमवर, गणराज इलेव्हन या संघावर. चेंडूशी लागत आहे 10, करायच्या ते 26. फुलटॉस आहे, फुलटॉस आपण बघतोय, ड्राईव्ह केला कव्हर मध्ये, तिथे क्षेत्र शेट्टी मध्ये चेंडू कव्हर केला, थोडासा फंबल, दोन धावांचा प्रयत्न सुरू आहे सैफचा, दोन धावा इझिली कम्प्लीट करतील या चेंडूवर. हॅलो हॅलो संतोष केडेकर. सुधीर स्वीटचे ओनर सन्माननीय सुधीर फडणीस यांचं आगमन झालं आहे. गिरगाव प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रिवर्सचा टीम, वेगवान चेंडू, वेगाला तुम्ही इथे मात्र अजिबात चॅलेंज करू शकत नाही. काय वेग आहे, काय अचूक टप्पा आहे. अंकित सिंग मॅग्निफिसंट बॉलिंग, दिस इज अ स्पीड स्टार ऑफ गिरगाव, गिरगाव बॉईजचा खेळाडू, गिरगावचा खेळाडू. प्रचंड वेग, वेगावर स्वारून गोलंदाजी सुरू आहे त्याच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत, फक्त एका चेंडू आले ते 2 धावा. मॅग्निफिसंट बॉलिंग समोर खेळलेत कव्हर्स मध्ये, क्षेत्रशक आहे डी मध्ये, ते डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफ वर नेतोय, चेंडू कव्हर करतो, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली झाली आहे, गोलंदाज एक्झॅक्टली विकेटच्या समोर उभा होता, त्यामुळे 2 धावा इझिली कम्प्लीट. बघा 12 चेंडू 26 समीकरण होतं, त्यापैकी फक्त 4 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेत, म्हणजेच काय तर अजूनही 22 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 27, 7 चेंडू 22. हे षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट सुरू आहे अंकित सिंगचं. पुढचा चेंडू आता बघूया, आता मात्र बघूया. पंच या मोमेंटला लगेचच वळतायत, डिरेक्शन थोडंसं चुकलं आहे, ऑफटोनच्या खूप बाहेर जातोय चेंडू, व्हाईट बॉल सिग्नल करतायत महेंद्र भवर. महेंद्र भवर टिटवाळ्याला बिलॉंग करतात, त्या ठिकाणी आपण बघतोय की पंचांच्या भूमिकेत आपल्याला इथे पाहायला मिळतात या गिरगाव प्रीमियर लीगमध्ये. सादिक राजापूरकर खार. पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं या मोमेंटला, पूल केला चेंडू, वाईडिश लावला तिथे क्षेत्रशका, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सैफकडे आपण बघतोय स्ट्राईक रोटेट झालंय, कारण शेवट चेंडू आली ती 1 धाव. एकूण धावसंख्या अंकित झाली मला सांगते अजित 29, म्हणजेच काय तर अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे, ते म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स विरुद्ध आविष्कार 11. आविष्कार 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि मोरिया स्पोर्ट दोन्ही टीम ताबडतोब डगआउटकडे जायचं आहे. आपण रुद्र रुद्र नाही
मोरिया स्पोर्ट्स आणि आविष्कार 11 दोन्ही संघ ताबडतोब डगआउटकडे जा आपण लवकरात लवकर. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका अजिबात. बोलिंग मार्कवर अमन चौरसिया. अमन चौरसिया बघायचंय उंच द गेला मिसटाईम फटका लॉन्ग बॉलला क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली देत जजमेंट बघायचं अप्रतिम झेल सुरेख झेल बिग विकेट सेफ बॅक टू डगआउट सेफ तंबूत परतलाय अमन चौरसियाला मिळते ती पहिल्या चेंडूर विकेट सेफची. त्यामुळे समीकरण आपण बघतोय की अजूनही माझ्याच्या आतमध्ये चेंडू शिल्लक आहे ते 5 अजूनही करायचे त्या 19 धावा 20 रिक्वायर फ्रॉम द 5 डिलिव्हरी फॉर टीम गणराज 11 5 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. आपण बघत आहोत युवा विजन पुरस्कृत गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव प्रीमियर लीग सीझन 2 युवा विजन फॉर द यूथ बाय द यूथ ऑफ द यूथ. थँक्यू सो मच द चेअरमॅन ऑफ युवा विजन प्रथमेश पांडुरंग सकपाळ. ग्रेट सपोर्ट ग्रेट जॉब फ्रॉम प्रथमेश सकपाळ. गिरगाव बॉईज आयोजक आहेत गिरगाव बॉईज प्लेइंग फॉर प्राईड अँड ऑनर. बॅटिंगसाठी आपण बघतो नवीन येतो फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये सागर बद्रीच्या चला मॅच स्टार्ट करा जास्त वेळ घेऊ नका जरा स्पीडअप करायचा मॅच. थोड्याच वेळात काही गेस्ट सुद्धा आपल्या व्यासपीठ येणार आहेत या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमन हो गुड बॉलिंग चांगला चेंडू टाकलाय संधी रनआउटची नौशाकी गेंडला बाद फलंदाज बाद होणार आला आणि लगेच तंबूच्या आश्रयाला फिरला मागे. बॅट्समन बॅक टू डगआउट सागर ऑल्सो बॅक टू डगआउट दुसरा सागर आपण या संघामध्ये बघतोय. आता समीकरण बघूया मला सांगतील अजित धावसंख्या 29 म्हणजे अजूनही 20 धावा करायच्याच आहेत चेंडू शिल्लक मैदानावरती 4 थोड्याच वेळामध्ये आपल्या या व्यासपीठावर प्रसिद्ध निवेदिका अंकिता करंगुळेकर या इथे येणार आहेत. जर सध्या मुंबई इंडियन्सच्या स्पोर्ट्स अँकर म्हणून इथे काम पाहत आहेत त्या थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठावर येतील. आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते 4 करायचे ते अजूनही 20 4 षटकारच मारावे लागणार आहेत. फुलटॉस होता एलिव्हेट करू शकला नाही हा फटका तिथे क्षेत्रक डीप स्कोअरमध्ये ते चेंडू कव्हर करेल. दोन त्याचा प्रयत्न सुरू आहे चेंडूची फेक स्ट्राइकिंग येणला विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. वन मोर डाऊन चेंडू शिल्लक आहे ते 3 अजूनही करायचे त्या 19 3 चेंडू 19 धावा. मॅचमध्ये थोडीशी आपण बघतोय की रंजकता आणण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम गणराज 11 करते त्यांचे श्रमाचे फलंदाज तंबूत परतलेत. आणि ज्या आपण बघितलं की षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी केली दीपकने अप्रतिम षटक टाकलं 8 धावा खर्च करून त्याने 2 विकेट काढल्या. मागच्या षटकात अंकित सिंगने एक भन्नाट स्पेल त्याने हाताळला प्रचंड वेगाने गोलंदाजी केली अवघ्या 6 धावा त्याने खर्च केला विकेट त्याला मिळाला नाही आणि तिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली त्या 2 षटकांमध्येच. अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं दूर ठेवून आपण बघितलं हा चेंडू ऑनसाईडला पूल केला आहे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. आणि ज्या आपण बघतो की नॉशा गिंगला फलंदाज पोचलाय जाऊन आपण बघतोय तो म्हणजेच हर्षित त्यांचे खांदे पूर्णपणे झुकलेले दिसत आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 2 करायचे ते अजूनही 18 धावा. पंचांचा इशारा साजिद लाला यांचा वाईड बॉल स्ट्रायकिंगला उभा आहे तो सुयश
दोन चेंडू 17 धावांची गरज आहे. ऑनसाइड क्रॉस बॅटेड शॉट आणि झेल झेल सुटलाय त्या ठिकाणी. चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर चौकार. दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं नाही त्या ठिकाणी आपण बघतोय. आणि हर्षच्या बॅटमध्ये आपण बघतो हा चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्येत बघते जे कोणी अंकित झाली 39. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमने ताबडतोब रेडी राहायचं आहे. अजिबात वेळ न घेता सामना लगेचच सुरू करायचा आहे दोन्ही संघांनी. सामना असेल तो मौर्या स्पोर्ट्स विरुद्ध आविष्कार इलेव्हन या दोन संघांमध्ये. लिडिंग एज आहे, विकेट कीपर डाऊन द कॅच आणि सुरेख झेल फलंदाज बाद, विकेट डाऊन, मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकला तो रुद्र इलेव्हन या संघाने.